सोलापूर शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाच्या सोलापूर महापालिकेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारी ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने देण्यात यावी, तसंच महापालिकेकडील जलसंपदा विभागाच्या थकीत वसुली संदर्भात निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची संमती स्थापन करावी असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सोलापूर शहरासाठी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने उजनी धरणावरून 110 MLD पाणी पुरवठा करणारी 110 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. या योजनेचे काम वेगाने होण्यासाठी जलसंपदा विभागाकडून आवश्यक असणारे ना हरकत प्रमाणपत्रे तातडीने देण्यात यावी असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने जलसंपदा विभागासोबतच पाणी परवाना करारनामा करून घ्यावा, या योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचा फेरढावा घेण्यात आला. महापालिकेकडून जलसंपदा विभागाच्या थकबाकी संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांची संमती स्थापन करून निर्णय घेण्यात यावा असे बैठकीत ठरवण्यात आले. पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.